मंडळी पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये सुरवे आणि त्यांच्या मित्र परिवारातर्फे तुमचं खूप सारं स्वागत. सुरवे आणि त्यांच्या मित्र परिवारातर्फे असं मी का म्हणते तर हा व्हिडिओ जो मी आता एडिट करून अपलोड करते ना तो पूर्ण व्हिडिओ यांनी शूट केलेला आहे. 15 ते 20 दिवसापूर्वी ते त्यांच्या मित्राच्या घरी गेले होते आणि मी म्हंटल की मला आज व्हिडिओ शूट केला तर लगेच एडिट करून अपलोड करणं ना जमत नाही. माझी घरातली कामं करून जसा मला वेळ मिळतो ना तसा मी एडिटिंग करते. कुठे गेला होता तुम्ही? आम्ही पुण्यामध्ये लाजरे भोर तालुक्यातील लाजरे या गावी गेलो आणि तिथून ते गेले होते. तिथून आम्ही गेलो रायरेश्वर गडावर. तिथे रायरेश्वराचं मंदिर आहे आणि तिथे त्यांनी काही व्हिडिओ क्लिप शूट करून आणल्या. काही व्हिडिओ आडवे केले, काही व्हिडिओ उभे केले. आपण कसं युट्यूब शॉर्ट साठी व्हिडिओ करतो तेव्हा उभे व्हिडिओ करतो आणि लॉंग व्हिडिओ करतो तेव्हा आडवे व्हिडिओ करतो. पण हे कसं आपण रेग्युलर जे युट्यूबर व्हिडिओ बनवतात त्यांनाच माहिती आहे. त्यांना इतकं काही माहिती नाही तर त्यांना जसं जमेल तसे त्यांनी व्हिडिओ शूट केले आणि मी तेच एडिट करून ना अपलोड करते. ऐतिहासिक किंवा प्रसिद्ध ठिकाणांचे व्हिडिओ एडिट करून अपलोड करताना बऱ्याच वेळा आपण व्हॉइस ओव्हर देतो पण मी या व्हिडिओमध्ये तसं केलं नाहीये. त्यांनी ना त्या स्थळाबद्दलची माहिती ना तिथेच सांगितली आहे. मी फक्त थोडस त्याच्यामध्ये एडिटिंग केलंय आणि तोच व्हिडिओ अपलोड करून मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि सुरुवातीला जो झुला आहे त्याचं नाव काय? जिजामाता हँगिंग पूल. हा आणि छान मजेशीर आणि गमतीशीर असा हा व्हिडिओ आहे तर स्किप न करता पूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा. डायरेक्ट जलसा अरे तो कुठे गेला? ते भाईच्या शेतात काढलेलं ना भाईच्या आजा आजा मी व्हिडिओ चालू करेल आहे. या या हे रायरेश्वरामधला एक वरती जाण्याचा एक अवघड मार्ग अवघड टप्पा त्याला शिडीचा मार्ग म्हणतात आणि याच्यावर आपले जात आहेत. आपले शूर मावळे याच्यावर चढायला सुरुवात करत आहेत. छुटणार नाही मग त्या बस असं लावतो. शिवाजी महाराजांनी लहानपणी जिथे आपली करंगळी कापून जिथे स्वराज्याची शपथ घेतली होती स्वराज्य स्थापनेची जिथे शपथ घेतली होती आपल्या मावळ्यांच्या लहान सवंगड्यांबरोबर
तेच हे प्रसिद्ध रायरेश्वराचे मंदिर आहे. आणि आता इथे बसलेले सगळे आहे ते आमचे सगळे मावळे मित्र आहेत. पूर्ण दगडाचं मंदिर आहे पूर्ण. हे रायरेश्वराचं पठार आहे जे रायरेश्वर गड आहे त्याचं हे वरती आम्ही एकदम आलो आहे. पठारावर आलेलो आहे. हे माझे सगळे मित्रमंडळी आहे तिकडे आलेले माझ्या बरोबर. मला एकाच्या कॅमेरा अभी ये अभी क्या रोल खतम करायचं ना फोटो निकाल ना. ही सात कलरची माती आहे इथे त्याच्यामध्ये एक एक दाखव नका आता तो एक ही तुम्ही बघा पांढरे ओके हिरवी ओके स्काय ब्लू ओके ब्लॅक आहे ओके येलो आहे रेड आहे आणि पर्पल आहे ओके. या सात कलरच्या माती इथे अवेलेबल आहेत तुमच्याकडे. आता हे आपण आता रायरेश्वराच्या पठारावर आलेलो आहे आणि इथे ज्यांनी दाखवली त्याप्रमाणे इथे सात कलरचे असे मातीचे प्रकार आहेत ते आता आपण बघतच आहोत. तर हे पूर्णपणे बघा इथे तुम्ही आता इथे बघत असाल तर हे सगळे दगड आहेत ते ब्लॅक कलरचे आहेत पण आता तुम्ही बघितलेत की कलर पण आहेत त्याच्यामध्ये. एका दगडात पाच सहा पण कलर सापडतात आणि हे डार्क जे कलर आहेत ते तुम्हाला मी दाखवलेत. तुम्ही पर्पलमधला म्हणजे पिंक वगैरे पण बघू शकता ओके येलोमधला पण ऑरेंज वगैरे तसे कलर बघू शकता ओके ब्लॅकमध्ये पण वेगवेगळे शेड ग्रीनमध्ये व्हाईटमध्ये बरेचसे कलर इथे बघू शकता. म्हणजे 10-15 कलर तुम्हाला सापडू शकतात इथे. म्हणजे 7 पेक्षा पण जास्त कलर अवेलेबल आहेत. आणि हा जो स्पॉट आहे रायरेश्वरचा सगळ्यात हाय लेवलचा आहे म्हणून इथे व्हॉल्केनो इरप्शन झालं असतं आणि जे तुम्ही कलर वगैरे बघितलेत आता माझे तर त्याच्यावर कोणतंही गवत वगैरे आलेलं नाही त्याचा अर्थ असा होतो. आणि खूप लोक पण सांगतात जे रिसर्च वगैरे करून जातात तर ते सांगतात की व्हॉल्केनो इरप्शनमुळे झालेलं असतं. ओके 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 धन्यवाद. हा बराबर आहे रे मेरा आहे ना. हा आहे का ना तू भी आहे ऐसा दिक्कत आहे ना आजकाल ऐसा नाही ऐसा. हे सगळे आमचे सवंगडी आहेत आणि आता आम्ही रायरेश्वरची टूर करतोय. आता रायरेश्वरच्या पठारावर आम्ही सगळे फिरतोय. आत्ताच आपण 7 प्रकारची आणि त्याच्यापेक्षा जास्त प्रकारची माती आपण बघितलीत. आता आम्ही पुढे रायरेश्वरच्या मंदिराच्या तर बाजूने तिथे जातोय कारण थोडाफार पोटपूजा करायचा प्लॅन बनला आहे आमचा. तर तिथे जाऊन आम्ही थोडीशी पोटपूजा करण्याचा विचार करत आहोत. व्हॉल्केनोज अहमदनगर मध्ये आहे ना ते. जा लवकर एक घेऊन सांग तुला पाहिजे. हे काय बाजरी विजयला माहिती असेल विजयचा कोणता आहे ते. असा होता हा रायरेश्वर गडावरचा व्हिडिओ. मागच्या व्हिडिओमध्ये मी म्हटलं की यांची लहान मोठी सगळीच भावंड यांना भाई म्हणतात तसेच यांचे मित्र पण यांना भाई म्हणतात. इतकंच नाही तर ऑफिसमध्ये सुद्धा भाईच म्हणतात भाईच म्हणतात. आणि यांना तुम्हाला काहीतरी सांगायचंय. आमचा व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा. आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.